नमस्कार. आपण आजच्या व्हिडिओमध्ये सूर्यनमस्कार कसे घालावेत, कोणी घालावेत, कधी घालावेत ह्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. आता सूर्यनमस्कार ह्या नावामध्येच दिलेलं आहे की सूर्याच्या सान्निध्यात सूर्याची कोवळी किरणं तुमच्या अंगावरती पडण्यासाठी योग्य पद्धतीने जागा निवडून त्या जागेवरती सूर्यनमस्कार घालणे, जेणेकरून तुम्हाला त्याचा जास्तीत जास्ती फायदा होईल. आता सूर्यनमस्कार हे दोन पद्धतीने घातले जातात. एक आहे म्हणजे ती हट पद्धत, दुसरी आहे ती अष्टांग पद्धत. ह्या व्हिडिओमध्ये आपण हट पद्धतीने सूर्यनमस्कार कसे घालायचे त्याबद्दल जाणून घेणार आहोत. सूर्यनमस्कारांबद्दल आपण आपल्या आईबाबांकडनं, आजी आजोबांकडनं आणि अनेक तज्ज्ञांकडनं ऐकलेलं आहे की त्याचे किती फायदे आहेत लहान मुलांना, लहान मुलं ते मोठी माणसं ह्याला, ह्यापैकी कोणीही सूर्यनमस्कार घालू शकतो, त्याला वयाची मर्यादा नाही. तर सूर्यनमस्काराबद्दल थोडक्यात सांगायचं म्हणजे सूर्यनमस्कार हा हे 12 आसनांचा संच असतो. त्याच्यामध्ये 12 आसनं जोडली गेलेली आहेत. त्याच्यातलं पहिलं आसन म्हणजे नमस्कार आसन. दुसरं आसन आहे ते हात तुमचे वर जातात आणि वरती हात जोडले जातात, त्याला म्हणतात ऊर्ध्व नमस्कार आसन. तिसरा नंबर आहे तो म्हणजे तुमचे हात खाली जातात, हस्तपदासन. आता हे सगळं मी तुम्हाला डेमो दाखवताना कळेल की कुठचा कसे तुम्ही खाली जाता, कसे तुम्ही बेंड होता, कसं कुठचा भाग तुम्हाला होल्ड करायचा आहे, कुठे रिलीज करायचं आहे, हे मी तुम्हाला सगळं डेमो दाखवताना दाखवेन. चौथा भाग आहे तो म्हणजे तुमचा एक पाय मागे जातो. तर कोणता पाय मागे जातो, तर उजवा पाय. पहिला नंबरला तेव्हा नेहमी तुमचा उजवा पाय मागे जातो. योगामध्ये जे नेहमी तुमचा उजव्या भागाने सुरुवात होते, उजव्या भागाचं इन्व्हॉल्वमेंट पहिली असते आणि मग दुसऱ्या भागाची इन्व्हॉल्वमेंट येते. चौथा जो प्रकार बघितला, चौथा जो आसन बघितला ते म्हणजे एक पाय मागे आणि एक पाय म्हणजे डावा पाय तुमच्या दोन्ही तळव्यांच्या मध्ये येतो, त्याला म्हणतात अश्वसंचालन आसन, हॉर्स रायडिंग पोज. त्याच्यानंतर पाचवा येतो तो म्हणजे दंडासन, म्हणजे प्लँक पोज. तुमचं जे शरीर आहे ते जमिनीला एक्झॅक्ट पॅरलल असतं, म्हणजेच समांतर असतं. त्याच्यानंतर येतं ते म्हणजे अष्टांग नमस्कार. अष्टांग म्हणजे 8 अंग, तुमच्या शरीराची 8 अंग जमिनीला टेकवायची असतात. ती कोणती ती मी तुम्हाला डेमो देताना दाखवेन. त्याच्यानंतर जे येतं ते भुजंगासन, त्याच्यामध्ये तुमचे छातीचे मसल्स ताणायचे असतात, ओपन करायचे असते तुमची चेस्ट आणि शोल्डर्स असतात ते बॅक घ्यायचे असतात आणि थोडंसं लोअर बॅकवरती, लोअर बॅकवरती प्रेशर येत नाही तर तुमचं जे ॲबडॉमन आहे, तुमचे पोट आहे ते जमिनीला टेकलं पाहिजे आणि तुमची छाती ओपन झाली पाहिजे. त्याच्यानंतर ते येतं जे येतं ते म्हणजे पर्वतासन. पर्वतासन म्हणजे माउंटन पोज. जसं आपण चित्रामध्ये ड्रॉ करतो, चित्र काढतो माउंटनचं, त्या पद्धतीने ते आसन असतं. त्याच्यानंतर येतं ते म्हणजे पुन्हा अश्वसंचलन आसन. त्यावेळेला तुमचा उजवा पाय मागे गेलाय तोच उजवा पाय पुढे येतो, त्याला म्हणतात हॉर्स रायडिंग पोज किंवा अश्वसंचालन आसन. त्यानंतर दुसरा पाय पुढे येतो आणि तुम्ही पुन्हा करता हस्तपदासन. त्याच्यानंतर येतं ऊर्ध्व नमस्कार आसन आणि पुन्हा नमस्कार आसन. असा जे 12 आसनं जी आहेत ह्याचा मिळून एक अर्धा पार्ट होतो आणि अर्धा पार्ट होतो जेव्हा तुम्ही तुमचा डावा पाय पहिल्यांदा पुढे घेता आणि डाव्या पायाची इन्व्हॉल्वमेंट पहिल्यांदा येते, त्याला तो असतो दुसरा पार्ट. अशी दोन्ही भागांचा समावेश झाल्यानंतर एक सूर्यनमस्कार पूर्ण होतो. अशा पद्धतीने तुम्हाला 12 सूर्यनमस्कार घालायचे आहेत कमीत कमी. आता हे सूर्यनमस्कार कधी घालायचे, तर योग्य वेळ असते ती म्हणजे सकाळी सूर्योदयाच्या वेळी. पण आता काही जणांना ते शक्य नसतं, तर तुम्ही दुपारी किंवा संध्याकाळी तुमच्या वेळेनुसार तुम्ही घालू शकता. फक्त एकच कंडिशन त्याच्यामध्ये आहे, ती म्हणजे अंशपोटी. तुम्ही सूर्यनमस्कार घालायचे आहेत अंशपोटी. अंशपोटी म्हणजे रिकाम्या पोटी. तुमचं खाणं आणि सूर्यनमस्कार घालणं ह्याच्यामध्ये कमीत कमी 2 तासाचं तरी अंतर असलं पाहिजे.
म्हणजेच तुम्ही सूर्यनमस्कार चांगल्या पद्धतीने घालू शकता आणि त्याचे होणारे फायदे तुम्हाला जास्तीत जास्त मिळतील. दुसरं, आता लहान मुलांना ह्याचे काय फायदे आहेत, तर एकाग्रता वाढणे, त्याच्यानंतर तुमचे जे बॉडी पार्ट्स आहेत किंवा तुमच्या शरीराचे जे भाग आहेत त्यांना लवचिकता मिळणे, त्याच्यानंतर पायाचे कमरेचे सगळे जे मसल्स आहेत जे स्नायू आहेत त्यांना चांगल्या पद्धतीने ताण मिळतो आणि तुमच्या अंगातली जी मरगळ असते ती निघून जात. त्याच्यानंतर तुम्हाला फ्रेशनेस म्हणजे तुम्हाला आतमधनं छान वाटतं, हॅपी वाटतं, आनंद वाटतो आणि तुमचा अख्खा जो पूर्ण दिवस आहे तो चांगल्या पद्धतीने जायला मदत होते. आणि असे अनेक प्रकारचे अनेक फायदे तुम्हाला सूर्यनमस्कारामुळे होतात. ह्यालाच सर्वांग सुंदर व्यायाम असंही म्हटलं जातं. म्हणजे सर्वांग म्हणजे सर्व अंग, तुमच्या शरीराचे जे अंगाचे जे भाग आहेत त्या सगळ्याला ताण मिळतो सूर्यनमस्कारामुळे. तर ह्याची तुम्ही जर का रिपिटेशन्स ह्याची जर का तुम्ही सातत्याने 12 मग 14 मग 16 असे तुम्ही जेव्हा रिपिटेशन्स करता तेव्हा जास्तीत जास्ती फायदा तुम्हाला होतो. तर विद्यार्थ्यांसाठी तुम्ही जर का कमीत कमी तुम्ही 12 सूर्यनमस्कार घातले मी ज्या पद्धतीने सांगितलं तर त्याचा नक्की फायदा होईल. आता मी तुम्हाला ह्याच्यानंतर डेमो दाखवणार आहे की सूर्यनमस्कार घालायचे कसे.